गतवर्षी मिरची पिकाला 35,000 भाव मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून मिरची पिकाची लागवड केली. यंदा मिरचीला 4 ते 5,000 भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे. आपली व्यथा सांगताना शेतकरी म्हणाला की गतवर्षीचा मिरचीचा भाव पाहता मी 3 एकरमध्ये मिरची लागवड केली होती. त्यात मिरची तोडण्याचा खर्च, औषधीचा खर्च, खतांचा खर्च, संपूर्ण खर्च मिळवून एकंदरीत 8 ते 9 लाख एवढा आहे. त्यात मिरचीचे पैसे 8 लाख मिळत आहेत. शेतकऱ्याने करायचे तर काय? कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे दर शनिवारी मिरची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यावेळी मिरची विकण्यासाठी आलेल्या अन्य एका शेतकऱ्याला विचारले असता त्याने सांगितले की मी सर्वसाधारण शेतकरी असून 1.5 एकरामध्ये मिरचीची लागवड केली होती. आतापर्यंत पिकावर 1.5 लाख रुपये खर्च झाले. उत्पन्न मात्र 15 क्विंटलचाच मिळाला आहे. त्यात आज बाजारात 4,600 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. यावर्षी माझ्याकडे 3 एकर मिरचीचा प्लॉट आहे. सध्यापर्यंत माझी मिरची नागपूर मार्केटला 65 क्विंटल गेली आणि आता पुन्हा परत 15 क्विंटल सुकलेली मिरची आहे. 10 क्विंटल अजून निघत अशी 89-95 क्विंटल मिरची होऊन राहिली. तरी पण ती मुद्दलातच आहे. माझा खर्च 8.5 लाख रुपये झालेला आहे. आत्ता जे मिरची मी तोडा करतो ते मिरची 10 रुपये किलो प्रति किलो ओलीवाली मिरची तोडून घेतात. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.